नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला पत्ता गोबीचे वडे करून दाखवणार आहोत। हे 200 ग्रॅम पत्ता गोबी कापून घेतलेली आहे। हे ओवा आहे, तीर आहे, मीठ आहे, तिखट आहे, हळद, बेसन, हे तांदळाचं पीठ आहे, जिरा आहे, नाही 2 मिरची आपण काढून घेतले, हे कढी पत्ता आहे, हे अद्रक आहे, नाही लसूण काढून घेतला, सांबार सुद्धा घेतला, कांदा कापून घेतला। त्याच्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत थोडस, 1 चमचा। मीठ टाकल्यामुळे आले पाणी सुटलं। थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया, चांगलं नरम होते। हे चांगलं नरम झालेले आहे पत्ता गोबी, पाणी सुटल्या झाले। याच्यामध्ये 1 चमचा तीर टाकणार आहोत, लसूण टाकणार आहो, ओवा टाकणार आहे 1 चमचा, जिरे टाकणार आहे 1 चमचा, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहो। पीठ टाकलं तर चांगली खुसखुशी येते। हे मिरचे 2 चमचे काढून घेतलेले आहे, कांद्याच्या फोडी, तिखट टाकणार आहे 1 चमचा, हळद टाकणार आहो 1/2 चमचा, अद्रक काढून घेतले आहे, कढी पत्ता, सांबार, चवीनुसार मीठ टाकणार आहे 1/2 चमचा। आधीच मीठ टाकलं होतं, आता कमी टाकलं। 1 वाटी बेसन घेतलेला आहे, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पत्ता गोबीले मिठामुळे पाणी सुटलं, मीठ टाकलं पहिलं होतं, पाणी काही टाकायची गरज नाही, असंच मिक्स करून घ्या, लागलं तर टाकू शकता थोडस पाणी। हे चांगलं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, तेल गरम होत आहे आपलं, तोपर्यंत वडे करून घेणार आहोत। आता हातावर चांगले गोळे करून घ्यायचे, असे थापाचे वडे चिपकाव नाही म्हणून थोडस तेल लावून घेता हाताले। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, वडे टाकून घ्यायचे। लालसर होईपर्यंत तळाचे वडे, हे असे लालसर कलर आले आपले वडे। मित्रांनो, हे वडे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला असेच तळून घ्यायचे आहे। बघा मित्रांनो, आपले वडे आता गोल्डन कलरचे झाले आहे, छान असे शिजले आहे। आता याला आपण असे एक एक करून काढून घ्यायचे आहे आपल्याला। चांगले आपले वडे आता शिजलेले आहे, हे एक एक करून काढून घेतो वडे। बघा छान असे आपले वडे जमले आहे। बघा मित्रांनो, आपले वडे मस्त छान असे कुरकुरीत झाले आहे। बघा मित्रांनो, आपले वडे मस्त छान कुरकुरीत बनलेले आहे, खायला सुद्धा हे वडे छान लागतात। तुम्ही हे वडे चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, अशाच प्रकारे तुम्ही वडे करून खा, सुखी राहा, आनंदात राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच आमच्या रेसिपी बघत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, नमस्कार।